कितीतरी दिवसात तुला अशी गाठ बसलेली पाहिली. तुम्ही काहीतरी समजूत करून घेतले म्हणत. मी तुम्हाला कधीतरी उदासवाणी दिसलीय का? दिसली नाही हे खरं, परंतु दिसतेस तशी असतेस असं वाटत नाही. म्हणून तर काळजी वाटते पोरी. माळ देवाच्या गळ्यात घालायची असते माणसाच्या नाही. तुमच्यासारखी देव माणसंच मला देवापेक्षा अधिक पूज्य वाटतात दादा. खुळी होते आता शहाणी झाले म्हणा. बरं बाई, शहाणी झाली. मग काय ग सत्यवती, ही दुसरी माळ कोणासाठी? ही ओळखा पाहू. महाराज शंतनूंच्या साठी. दादा दादा, आता मात्र तुम्हाला खुळे म्हणायला पाहिजे. तुम्हाला मी देव मानलं म्हणजे जगातल्या सगळ्याच पुरुषांची देवाऱ्यात स्थापना केली नाही मी. खरंच मी खुळा झालो. मला तसं मनच कळेन असं झालंय पोर. न कळण्यासारखं माझ्या मनापाशी आता काही उरलं नाही. ही माळ गंगामाईसाठी. या मुलीला सद्बुद्धी दे म्हणून त्या गंगामाई पाशी मी रोज प्रार्थना करत असतो. अगं बाई खरं, मग मला तुझ्या आता गंगामाई पाशी काहीतरी मागितलं पाहिजे. काय मागणार आहे? मी दादांना रात्रभर गाढ झोप दे म्हणून. तुझं लग्न होऊन तू आपल्या घरी गेल्याशिवाय मला शांत झोप कुठची पोरी. मग आता तुम्हाला शांत झोप लागावी यासाठी तरी मला माझा नवरा लवकर शोधला पाहिजे. शोधायची काही गरज नाही. दारी येतात त्यांची संभावना नीट केली ना तरी दारात जोवा मागायला पुष्कळ बैरागी भिक्षेकरी आणि तडी तापसी देखील येतात. म्हणून मी काय बैराग्यांच्या बद्दल आणि भिक्षेकरांच्या बद्दल बोलतोय मी. माझ्या ध्यानात तरी तेवढेच ते. महाराज शंतनू अलीकडे वरचेवर गंगा तीरावर येत असतात असं ऐकलंय मी. हो, महाराज गंगा दर्शनाला पुष्कळ वेळ येतात. गंगा दर्शनाला? गंगामाईंच्या बद्दल एवढा भक्तीचा उमाळा महाराजांच्या मनात केव्हापासून आला? व आता पुन्हा महाराज भेटले ना म्हणजे विचारीन त्यांना तुमचा प्रश्न. विचारायची काही गरज नाही. महाराज तुझ्या भेटीसाठी इथं धडपडत येत असतात हे कुळागारातलं कोळ्याच पोर देखील सांगेल. असेल तसही असेल. मग तुझा विचार काय करता? माझा छे बाई, माझा काही विचार नाही. म्हणजे मी नाही समजलो. मागणी आल्यावर त्याचा शांतपणानं विचार करता येईल. अगं त्या विचार कसला करायचा पोरी? सौदा पटला तर हो म्हणे, नाही पटला तर नाही. सौदा कपडा शब्द वापरला तो खरा आहे. तो वापरला नाही तर काय धर्मार्थ नौका चालवत होते तशी धर्मार्थ लग्नाला उभी राहू? म्हणजे सत्यपती तू महाराजांना खरोखरीच नकार का देणार आहे? नाही दादा, मी सम्राटांना होकार देईन पण एका अटीवरच. ही सत्यवती एका प्रतिज्ञेवरच सम्राटांना प्राप्त होईल. दादा सम्राटांना सांगा, विवाहानंतर जो पुत्र माझ्या पोटी जन्माला येईल तो युवराज व्हावा आणि त्यालाच पुढे राज्याभिषेकही व्हावा अशी माझी मागणी आहे. सत्यवती सत्यवती असं काय आहे? असली विचित्र अड घालू तू काय साधणार आहे? काय साधणार? साधणार सौदा, विवाहाचा सौदा. सौदा कसला पोरी? अगं दैवानं तुझ्या पायाशी सम्राज्ञी पद आणून दिलं, परंतु करण ते म्हणा तू त्यावर लास मारते. दादा दादा, जन्मभर तुम्ही कोळ्याचा धंदा केलात पण मासे गळाला कसे फसतात यद्यपि तुम्ही ओळखलं नाही. म्हणजे गळाला लागलेला मासा किती धडपडला किती तडफडला तरी त्याची जागा अखेर कोळ्याच्या टोपलीतच. माझी अट मान्य करून सम्राट अखेर माझ्या पायाशीच येणार. पण सत्यवती तुला ठाऊक नाही सम्राट किती निश्चय आहे आणि हो सम्राट धर्मज्ञ आहेत, निश्चयी आहेत, व्रतस्थ आहे, तरी देखील ते एक पुरुषच आहे. ते धर्मज्ञ असले तरी मी देखील तितकीच हट्टी आहे. माझे शब्द ऐकून ठेवा दादा, माझी अट मान्य करून सम्राट अखेर माझ्या पायाशीच येणार. पण सत्यवती तुझ्या या हट्टामुळे युवराज देवव्रतावर केवढा मोठा अन्याय घडणार आहे. त्याच्या मनाची अवस्था काय होईल याचा विचार केलायस का तू? त्याचा विचार करायची मला गरज काय? युवराज देवव्रत चतुर आहेत, राजकारण कुशल आहेत आणि सत्ताधारी आहेत. त्यांनी सर्वस्व पणाला लावून पित्याचं मन खुशाल वळवावं. पित्याचं मन जिंकायला त्यांना कोणी आडकाठी केले थोडी. पण सत्यवती तू दादा दादा सत्यवतीवर अन्याय झाला.
त्या वेळी कोणा पुरुषाच्या हृदयाला पाझर फुटला होता का? 10 दिवसांचा माझ्या पोटचा गोळा तुम्ही आपल्या हाताने गंगा किनारी देऊन त्यांच्या स्वाधीन केला, त्यावेळी माझ्या मनाची अवस्था काय होईल याचा तुम्ही तरी विचार केला दादा? पत्नी होऊन पती शिवाय, माता होऊन मुलाशिवाय ही मंत्रसिद्ध कौमार्य मी मिरवतीये, त्याची लाज त्याची खंत एका तरी पुरुषाच्या अंतःकरणाला झोंबली आहे का? सत्यवती तू म्हणतेस ते सगळं खरं. अगं अगं तुझ्या हिताच्या पुरे अगदी योग्य शब्द वापरला दादा. तुम्ही जे जे केलं केवळ माझ्या हिताच्या दृष्टीने, म्हणूनच या सत्यवतीपाशी आता स्वहिताची दृष्टी तेवढी उरली. स्वतःचही हा देखील एक मोठा विचित्र सौदा आहे ना दादा. शरीराचा सौदा, मनाचा सौदा, तसा स्वहिताचा देखील सौदा. आणि कोणा एकाचा सौदा पटायचा म्हणजे दुसरा कोणीतरी बुडायचाच की? सम्राट शंतनू सत्यवतीची अभिलाषा धरून स्वहितासाठी बाजारात उभे. सत्यवतीनं स्वहितासाठी आपली किंमत पुकारलीय. आता सम्राट पद हाती राखण्यासाठी युवराज देवव्रतानी आपला सवाल बोलायचा आहे. हेच आयुष्य, हीच नीती, हीच नियती. दादा 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 कशाला मला जन्म दिला?